आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धसका बहुतेकांनी घेतला आहे। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। परंतु राज्यात कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावण्याचा सध्या तरी विचार नसल्याचं एका वृत्तवाहिनीला बोलताना त्यांनी सांगितलं आहे। सध्या महाराष्ट्रात कुठलेही निर्बंध लावण्याचा विचार नाही, शाळाही बंद होणार नाहीत, पण शाळेत कोविडचे नियम पाळणं गरजेचं आहे। विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण अनिवार्य आहे। देशात तिसरी लाट अपेक्षित धरून प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत। ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता असेल तशी तयारी आम्ही करत आहोत। मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन तशा सूचना दिल्या आहेत। जनतेनं भयभीत होण्याची गरज नाही असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे। शाळा सुरू केल्या आहेत, त्या शाळा बंद करण्याचा सध्या तरी कोणताही विचार नाही। 2 वर्षांनी ही पिढी मागं गेली आहे। काही गोष्टी अनिवार्य कराव्या लागतील। मुलांनी मास्क शाळेत काढू नयेत, भविष्यातील विचार करूनच अनेक निर्णय घेतले जातील। त्याचबरोबर विदेशातून देशात दररोज 18,000 लोक येतात, एवढ्या लोकांना विलगीकरणात ठेवणं सध्या तरी शक्य नाही, कारण हॉटेल सुरू झालेले आहेत। मग एवढ्या लोकांना ठेवायचं कुठं आणि कसं ठेवणार, त्यामुळं काळजी घेणं हे आपल्या हातात आहे असं देखील वडेट्टीवार यांनी सांगितलंय। श्री हरी होलसेल साडी डेपो अँड मेन्सवेअर, परभणीचे महावस्त्र दालन, खास लग्न बस्त्याचे माहेर घर, तोष्णेवाल कॉम्प्लेक्स, जागृती मंगल कार्यालयाच्या बाजूला, वसमत रोड, परभणी। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी शहर जिल्हाध्यक्ष प्रतापभैया देशमुख यांच्या वतीनं परभणी शहरात महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। हे शिबिर 5 डिसेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलंय। या शिबिराच्या पूर्वतयारीसाठी आज प्रतापभैया देशमुख यांच्या निवासस्थानी संयोजकांची बैठक संपन्न झाली आहे। या बैठकीला प्रताप देशमुख यांच्यासह रामेश्वर आवरगण, शंकर भागवत, विकास लंगोटे, सिद्धांत हाके, किरण तळेकर, सुमंत वाघ, संदीप माटेगावकर, सुरेंद्र रोडगे, नंदा राठोड, संगीता कडेकर, मैमुनाबी शेख, वैभव शिंदे, रितेश काळे, कृष्णा कटारे आदींची उपस्थिती होती। तर 12 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी भवन इथं या शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन प्रताप देशमुख यांनी केलंय। परभणी शहरामध्ये विविध कार्यक्रम या ठिकाणी करण्यात येणार आहेत। पहिला जो कार्यक्रम आहे तो 5 तारीख ते 11 तारीख एक आरोग्य सप्ताह म्हणून आपण त्या ठिकाणी करत आहोत। या आरोग्य सप्ताहामध्ये 5 तारखेला माळीगल्ली येते आणि म्हणजे विविध भागात म्हणजे विकासनगर असेल, आंबेडकर नगर असेल, या भागामध्ये 7 दिवस त्या ठिकाणी आपण कार्यक्रम, त्याच्यामध्ये दंतरोग असेल, नेत्ररोग असेल, महिलांचे जे प्रॉब्लेम आहेत ते असेल आणि जनरल फिडिंग या ठिकाणी आपण त्या महिलांचं रोग तपासणी करणार आहे आणि तपासणी झाल्यानंतर जे काही त्याच्यातून क्रिटिकल प्रॉब्लेम निघतील त्याच्यासाठी सुद्धा आमच्या मार्फत फॉलोअप होणार आहे आणि नेत्ररुग्णाच्या संदर्भात इतर कुठल्याच एका लॉयन्स क्लबच्या मार्फत त्या ठिकाणी आम्ही पेशंट पाठवणार आहे। त्याचं जे काय प्रॉब्लेम आहे ते मोतीबिंदूचं ऑपरेशन असेल किंवा आणखीन असेल तर त्या पेशंटला पूर्णपणे आपण त्या ठिकाणी मोफत तिचं पूर्ण याचं क्युअर करून देणार आहोत। हा एक उपक्रम आहे। 12 तारखेला पवारसाहेबांच्या वाढदिवसाने सकाळी 10:30 ते 10:30 खानापूर फाटायचं विद्यार्थी काँग्रेसतर्फे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे शाखेचं ओपनिंग आहे। 10:30 व्हर्च्युअल रॅली तिथं ठेवण्यात आली आहे। 2 वाजता महिलांच्या वतीनं ब्लँकेट वाटप आहे। युवक काँग्रेसच्या वतीनं 10 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्या ठिकाणी 81 रक्तदात्यांचा संकल्पनी या ठिकाणी सोडलेला आहे, पण तो फिगर वाढवून 181 बी होऊ शकतो। म्हणून योगच्या वतीनं 5 ते 10 सकाळी 10 ते 5 या ठिकाणी योग काँग्रेसच्या वतीनं रक्तदान शिबिर होणार आहे। असे विविध कार्यक्रम ह्याच्यामार्फत आपले OBC सेलमार्फत जे कटारे त्यांच्यामार्फत
दोन तीन ठिकाणी निवाऱ्याचं आपण त्या ठिकाणी त्यांना थंडीच्या निमित्तानं जो उबदार कपड्याचं वाटप त्या ठिकाणी करणार आहोत. असे विविध कार्यक्रम 12 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस शहर आणि सर्व फ्रंटरचे युवक असतील, युवती असतील, याच्यामार्फत त्या ठिकाणी आपण भवनला कार्यक्रम करणार आहोत. मोटार बसवताय मग केवळ समुद्रा पंपचीच मोटार बसवा. गुणवत्तेत क्रमांक 1 आणि 2 वर्षांच्या वॉरंटीसह परभणीत कोइंबतूर येथील समुद्रा पंप्स मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच गंगा मशीनरीज, पटेल कॉम्प्लेक्स, 20वा कॉर्नर, स्टेशन रोड, परभणी. समुद्राच्या ओपन वेल, सम मर्सिबल, नळावरील तसेच शेती व घरगुती वापराच्या मोटारी योग्य दरात मिळतील. परभणी शहरातील मशीनरीचं एकमेव भव्य दालन म्हणजेच गंगा मशीनरीज परभणी. प्रोप्रायटर शुभम सत्यनारायण जी लाहोटी. संपर्क क्रमांक 8999302570. आमदार आपल्या दारी हा उपक्रम आज 4 डिसेंबर रोजी परभणी शहरालगत असलेल्या कारेगाव इथं संपन्न झाला आहे. यावेळी मोतीबिंदू नेत्र तपासणी शिबिर घेऊन विविध शासकीय योजनांची तसंच बचत गटांना कर्जविषयक माहिती देण्यात आली. या शिबिराचं उद्घाटन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर बालाजी लिंगायत, सोपान अवचार, दिलीप अवचार, अरविंद देशमुख, संभाजी तिथे, नंदू पाटील, संभाजी गरुड, संभानाथ काळे, सुभाष जोंधळे, काशीनाथ अवचार आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते राशन कार्डाचं गरजूंना वाटप करण्यात आलं. तर आमदार आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत मोतीबिंदू नेत्र तपासणी शिबिर, उज्ज्वला गॅस योजना, सुकन्या समृद्धी योजना, दिव्यांगांची नोंदणी, बचत गटांना कर्जविषयक माहिती व इत्यादी माहिती या कार्यक्रमामध्ये देण्यात आली आहे. आमदार आपल्या दारी योजनेअंतर्गत आज कारेगाव इथं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ज्या काही शासकीय योजना असतील त्या सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचल्या पाहिजे, समाजाच्या शेवटच्या माणसाला त्याला लाभ मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून अशा प्रकारची अभिनव योजना गेल्या 6-7 वर्षापासून आपण राबवत आहोत आणि मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद त्याला लागतो. कोणाचे राशन कार्डचे प्रश्न असतील, कोणाचे संजय गांधी निराधारचे प्रश्न असतील, कोणाचे श्रावणबाळ योजनेचे प्रश्न असतील, कोणाचे 7-12 प्रश्न असतील, कोणाच्या बँकिंगच्या कर्जाचे प्रश्न असतील, या प्रश्नाचा जागेवर निपटारा व्हावा या दृष्टिकोनातून अशा प्रकारची योजना आम्ही हाती घेतलेली आहे आणि त्याला एक चांगला प्रतिसाद या मतदारसंघामध्ये मिळालेला आहे. त्यामध्ये जेवढ्या काही शासकीय योजना असतील त्या योजनेचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत समाजाचा मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून याची आम्ही अशा प्रकारची योजना आणलेली आहे आणि आज कार्यक्रमामध्ये ही योजना आम्ही सुरू करत आहोत. यामध्ये सगळ्या शासकीय योजना असतील त्याचे सगळे अधिकारी कर्मचारी आम्ही एका छताखाली इथं गावामध्ये उपलब्ध करून देतो. परभणी व शहर परिसरात कालपासून वातावरणात चांगलाच बदल झालेला दिसून येतोय. आज सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण होतं, त्याचबरोबर वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा देखील जाणवत होता. तर आज दिवसभरात सूर्यदर्शन झालेलं नाही. काल सकाळी थोड्याफार प्रमाणात काही ठिकाणी पावसाच्या सरी झाल्या, तर आज दिवसभरात सरी झाल्या नसल्या तरी वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा दिसून आला आहे. दिवसभर सूर्यदर्शन न झाल्यामुळं वातावरणातील थंडावा नागरिकांना जाणवत होता. गुडघे दुखत आहेत, आता काळजी नको. आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य. बालाजी आयुर्वेदिक नैसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे, वसमत रोड, परभणी. संपर्क डॉक्टर गोविंद कामटे. मोबाईल क्रमांक 99-23-30-09-14. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून परभणीतल्या महापरिनिर्वाण सेवाभावी संस्थेच्या वतीनं परभणी शहरातल्या निराधार नागरिकांना उबदार चादरीचं वाटप करण्यात आलं आहे. परभणीच्या रेल्वे स्टेशन परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना या चादरी देण्यात आल्या. यावेळी बालासाहेब सावने, अमरसिंग गौतम, दिगंबर सरकटे, साजिद खान, मधुकर पवळे, सय्यद सादेक, संभाजी खिल्लारे, राजाभाऊ शिंदे, यादव ढाळे, बंडू खंदारे आदींची उपस्थिती होती. आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे परभणी इथं नवीन जिल्हा न्यायालय इमारत बांधकाम करण्यासाठी शासनानं 69 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असून लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या इमारतीचं भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली आहे. परभणीतल्या शिवाजीनगरातील आमदार संपर्क कार्यालयात जिल्हा वकील संघाच्या वतीनं आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा नुकता सत्कार करण्यात आला आहे. याप्रसंगी ॲडव्होकेट गोपाल दोडिया, ॲडव्होकेट दीपक देशमुख, ॲडव्होकेट दिगंबर गुंजकर,
ॲडव्होकेट जगन देशमुख, ॲडव्होकेट ज्योती पाठक, ॲडव्होकेट सुनील सावरगावकर, ॲडव्होकेट सतीश देशपांडे, ॲडव्होकेट सी पी कुलकर्णी, ॲडव्होकेट सतीश औंढेकर, ॲडव्होकेट आर बी वांगेकर, ॲडव्होकेट आर वाय गायकवाड, ॲडव्होकेट अमोल देशमुख, ॲडव्होकेट रमण दोडिया आदींची उपस्थिती होती. विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं येत्या 11 डिसेंबर रोजी लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं असून त्या लोक अदालतीत तडजोडपात्र प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे. याचा पक्षकारांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश एफ के शेख यांनी केलंय. मी आपल्या माध्यमातून परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व जनतेला असे आवाहन करतो की दिनांक 11 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून त्याचा सामोपचाराने निपटारा करून घ्यावा. सदर लोकअदालतीमध्ये प्रकरण ठेवण्यासाठी आपल्याला कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. तसेच सदर लोकअदालतीमध्ये आपल्याला मदत करण्यासाठी न्यायाधीश व वकिलांचे पॅनल कार्यरत राहील. तरी मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की दिनांक 11 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा व त्याबद्दल आपल्याला काही शंका असल्यास जिल्हा न्यायालय परिसरात असलेल्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. जिजाऊ मोबाईल शॉपी परभणी. आमच्याकडे सर्व प्रकारचे रिचार्ज, मोबाईल ॲक्सेसरीज, सिम कार्ड, स्मार्ट वॉच विक्री व दुरुस्ती केली जाईल. 1 मिनिटात लोन, 2 मिनिटात फोन, बजाज, TVS, सॅमसंग, HDB फायनान्स 0% व्याज दरात उपलब्ध. आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक व ATM कार्ड. विसावा कॉर्नर, स्टेशन रोड, भारतीय स्टेट बँकेजवळ, जिल्हा परिषद क्वार्टरच्या बाजूला, परभणी. धनंजय जाधव व संदीप डोमे. संपर्क 94219 आणि 8390194019. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी आज 4 डिसेंबर रोजी पाथरी तालुक्यातल्या लक्ष्मीनगर लिंबा येथील योगेश्वरी शुगर्सला सदिच्छा भेट देत कार्यकारी संचालक ॲडव्होकेट रोहित देशमुख यांच्याकडून ऊस गाळपाचा आढावा घेतला आहे. यावेळी खासदार जाधव यांच्या समवेत सुरेश ढगे, दीपक बारहाते, रवींद्र धर्मे, रंगनाथ वाकणकर, मुंजाभाऊ धर्मे, अविराज टाकळकर आदींची उपस्थिती होती. यावेळी कारखाना प्रशासनाच्या वतीनं सर्व पाहुण्यांचा सत्कार कार्यकारी संचालक रोहित देशमुख यांनी केला आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम असा आहे. रविवार दिनांक 5 डिसेंबर 2021 रोजी जालना येथून मोटारीनं परभणी इथं 10:00 आगमन व कौशल्या किडनी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शुभारंभास उपस्थिती राहतील. तर 11:30 न्यू डॉक्टर लेन इथल्या कॅथलॅब व कार्डियाक डायग्नोस्टिक सेंटरच्या शुभारंभास त्यांची उपस्थिती राहील. दुपारी 12:00 शिवाजीनगर येथील देशमुख डायग्नोस्टिक सेंटर व परभणी मेडिकल व सर्जिकल शुभारंभाच्या उपस्थितीला शुभारंभाला ते उपस्थित राहतील. तर दुपारी 1:00 राखीव असून दुपारी 2:00 वसमत रस्त्यावरील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक आणि त्यानंतर सोयीनुसार ते जालन्याकडे प्रयाण करतील अशी माहिती देण्यात आली आहे. मानवत व्यापारपेठेत वाहनांची मोठी गर्दी होत असून मेन रोडवर अनेकांनी पोट भाडेकरू यांना नगर परिषदेची मोकळी जागा उपलब्ध करून दिल्यानं शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालंय. शहराचा वाढता व्याप लक्षात घेता शहरात वाहनतळ नसल्यानं शेकडो दुचाकी वाहनं हे शहरातील प्रत्येक दुकानापुढे तासन तास उभी राहत असल्यानं वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. यामुळे वाहतुकीचे 3-3 वाजले असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचं दिसून आलंय. महानगरपालिका प्रभाग समिती क अंतर्गत आज काळी कमान वसमत रोड इथं विनामास्क फिरणाऱ्या 25 नागरिकांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून 5,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसंच पोलीस प्रशासनाच्या वतीनं 10 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे व त्यांनी 2,000 रुपये दंड आकारला आहे. तर भाजी विक्रेते व व्यापाऱ्यांनी तात्काळ आपलं लसीकरण करून घ्यावं अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिकेच्या वतीनं देण्यात आला आहे. या कारवाईत नयनरत्न घुगे, लक्ष्मण जोगदंड, कुणाल भारसाकळे, जयकुमार मकरंद, शरद भराडे, दत्ता गव्हाले, प्रमोद उबाळे, मिलिंद उबाळे, रशीद भाई, शंकर कसाब आदींनी सहभाग नोंदवला. परभणी जिल्ह्यात आज दिनांक 4 डिसेंबर रोजी नव्यानं 4 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर आज दिवसभरात एकही रुग्ण कोरोनामुक्त झाला नाही. आजपर्यंत जिल्ह्यात 51,440 रुग्ण आढळून आले, त्यापैकी 50,130 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत
1294 रुग्ण दगावले असून सध्या 16 रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत. जिल्ह्यात आरटीपीसीआरच्या 1058 आणि रॅपिड अँटीजेनच्या 393 तपासण्या करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.